आजही 24 तास एक पाऊल पुढे ओबामा आपली आश्वासनं कशी पूर्ण करू शकतात या नोटवर कौमुदी आता थांबलेली आणि हाच प्रश्न घेऊन मला जायचंय कांगो सरांकडे. भालचंद्र कांगो, तुम्ही या विजयाचं वर्णन कसं कराल? हा विजय कशाचा आहे असं वाटतं? त्यांच्या करिश्म्याचा, प्रचार तंत्राचा, अमेरिकेच्या धोरणाचा, त्यांच्या प्रगतीचा, आर्थिक उन्नतीतून स्वतःला बाहेर काढण्याच्या एका धडपडीचा कशाचा हा विजय आहे, कसं वर्णन कराल आपण? ओबामांचा विजय अनालिसिस जर करायचं असेल तर ओबामांना मतं कोणी टाकली ह्याच्याबद्दल जे वर्णन येत आहे ते फार इंडिकेटिव्ह आहे. ओबामांना प्रामुख्याने 55% स्त्रियांनी मतं टाकलेली आहेत आणि पूर्ण कॅम्पेनमध्ये रोमिनीपासून रिपब्लिकन पक्षाच्या लोकांनी अबॉर्शनच्या संदर्भात, स्त्रियांच्या संदर्भात जी काही विधानं केली ती अमेरिकन स्त्रियांना पटलेली नाहीत आणि ओबामा हा त्यांना जास्त अपीलिंग झाला. ओबामांनी प्रत्येक वेळेस प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या भागातल्या स्त्रियांना स्टेजवर आणून महत्त्व दिलेलं आहे आणि मागच्या इलेक्शनमध्ये स्त्रिया ओबामाच्या बाजूने उभ्या होत्या, ह्यावेळेस उभ्या झालेल्या आहेत. यूथ 30 वर्षाच्या खालची मुलांना ओबामा जास्त अपील झालेला आहे आणि हाच सेक्शन ऑक्युपाय वॉल स्ट्रीटमध्ये होता 1% against 99% म्हणत हाच यूथ जो आहे मोठ्या प्रमाणात ओबामांच्या मागे उभा राहिला. तिसरा जो आहे ओहायो, विस्कॉन्सिन सारखी जी फ्रिंज स्टेट्स म्हणतात की जी ज्यांच्याकडे जातील ते जिंकतील असं म्हणतात, तिथे कामगारांची संख्या विशेषतः ऑटो वर्करची संख्या फार मोठी आहे आणि ओबामा पहिल्यांदा निवडून आल्यानंतर त्यांनी ह्या कंपन्यांना म्हणजे जनरल मोटर्स आणि क्राइसलर वगैरे सारख्या कंपन्यांना फार मोठ्या प्रमाणावरती बेलआउट पैसा दिला आणि ज्याचा रोमनीनी विरोध केला हे लक्षात घ्या. रोमनीनी सांगितलं म्हणजे इनडायरेक्टली असं म्हटलं की आय वुड नॉट हॅव डन दॅट, त्यामुळे ती भीती निर्माण झाली की मग हा रोमनी जो आहे तो आपल्या नोकरीवर हल्ला करेल. तेव्हा हा कामगार म्हणजे एकीकडे कामगार, दुसरीकडे स्त्रिया, तिसरीकडे यंग मुलं जी रेस्टलेस झालेली आहेत आणि चौथा जो निर्वासिता म्हणजे अमेरिकेमधल्या निर्वासितांचा जो प्रश्न असतो म्हणजे इमिग्रंट्स ज्याला म्हटलं जातं त्यांच्यामध्ये लॅटिनोंची संख्या फार मोठी आहे आणि त्यांचं मतदानही खूप मोठं आहे. त्यांना टी पार्टी वगैरे जे रिपब्लिकन पक्षामधले अति उजवे गट आहेत त्यांनी ॲलिनेट करून ठेवलेला आहे आणि मला असं वाटतं की ओबामांचं विजयाचं रहस्य या रिपब्लिकन पक्ष या अतिरेकी उजव्या टी पार्टी मुवमेंटच्या नादी लागल्यामुळे मला वाटतं या 2% फटका त्यांना बसलेला आहे आणि म्हणून ओबामाचा विजय हा भांडवलदारांच्या मध्यम मार्ग स्वीकारणाऱ्या भांडवलदारी प्रवृत्तीचा विजय आहे या दृष्टीने मी त्याच्याकडे बघतो. मला जायचं सुधीर देवरे यांच्याकडे. सुधीर देवरे, आपण अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहात, आपण अनेक घडामोडी जवळून पाहिलेल्या आहेत, दिल्लीतनं पाहिले आहेत, परदेशातनं पाहिले आहेत. मला तुम्ही सांगा ओबामांच्या विजयाकडे आपण कसं पाहता, ओबामांना नेमकी जी मतं मिळाली आहेत त्याचं विश्लेषण कौमुदीनी सांगितलं, तसंच भालचंद्र कांगोनीही सांगितलं, आपण त्यांच्या विजयाचं विश्लेषण कसं करताय, काय वेगळा पर्स्पेक्टिव्ह मांडणार आहात? ओबामांच्या या निर्णायक विजयामध्ये ज्याच्यामध्ये जो 50%-हून जास्त अमेरिकनांनी त्यांना मतं दिली आणि त्यांच्यामध्ये विश्वास प्रगट केला तर त्याच्यामध्ये माझ्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर अमेरिकेतल्या जनतेने असं दाखवून दिलं की त्यांना कोणत्याही प्रकारची टोकाची भूमिका पसंत नाही आणि जी बरीचशी रॉमनी दाखवत होते म्हणजे सोशल इश्यूज असो किंवा बायकांचे इश्यू असो, अबॉर्शन इश्यू असू देत किंवा हायवाना बेल आउट म्हणा किंवा चायनासंबंधी ते मधून मधून स्टेटमेंट करत होते किंवा इस्रायलबद्दल जे फारच अति सहानुभूती दाखवून इस्रायलनी इराणवरती ॲक्शन घ्यावी असं म्हणत होते तर अमेरिकन जनतेने दाखवून दिलं की आम्हाला अशा प्रकारची टोकाची भूमिका नको आहे, आम्हाला असा मध्यम मार्ग जास्त पसंत असेल. आणि ओबामांनी नंतर त्यांच्या भाषणामध्ये जसं म्हटलं की अमेरिकन समाज एक प्रकारचा इन्क्लुझिव्ह समाज होऊ पाहतोय असं दिसून आलं याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये ओबामा म्हणाल्याप्रमाणे उच्च नीच कोणत्या बहुवर्णाचे, बहुवंशाचे, बहुधर्माचे सगळे लोक एकत्र यायला पाहिजे. त्याच्यामध्ये एशियन्स असू शकतील, लॅटिनो असू शकतील. जी एक त्यांनी अमेरिकन जनतेसमोर एक सोशल फिलॉसॉफी मांडली आज आणि आधी कॅम्पेनमध्ये ती लोकांना साहजिकच रुचलेली आहे
आणि या निवडणुकीमध्ये ही अमेरिकन याच्यामध्ये दुसऱ्यांदा पुन्हा निवडून आलेले आहेत, तर त्याच्यात मला वाटतं अमेरिका एक नव्या मार्गावरती चाललेली आहे, एक नवीन समाज तिथेचा निर्माण होतो आहे ज्याच्यामध्ये असं इंटिग्रेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आहे, असा एक प्रकारचा मला याच्यामध्ये थोडासा याच्यामध्ये दिसून येत आहे. सर, या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सेगमेंटमध्ये मी आपल्याकडे पुन्हा येणारच आहे. याचं कारण त्यांच्या एकूणच तिसऱ्या फेरीमध्ये प्रचाराच्या भारत आणि अमेरिका यांच्या संबंधाबद्दल ते नेमकं काय म्हणलेले आहेत किंबहुना म्हणलेले नाहीत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हटले याची आपण सांगोपांग चर्चा करणार आहोत याच्या पुढच्या सेगमेंटमध्ये. उद्योजकतानं याचं कसं स्वागत केलं आणि त्याहीपेक्षा संरक्षणावर याचा कसा परिणाम होणार आहे याची चर्चा मी करणार आहे हेमंत महाजन आणि गिरीश जकोटिया यांच्याबरोबर. आत्ता मला घ्यायचा एक ब्रेक, कुठेही जाऊ नका. आत्ता अतिशय महत्त्वाचा मुद्दा सुधीर देवरे यांनी मांडला आणि तो म्हणजे सामाजिक तत्वज्ञान एकूणच लोकांना अपील झालं आणि त्यातूनच हा विजय त्यांना मिळाला. या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान सँडी वादळी आलेलं होतं, त्या वादळाचाही प्रचंड मोठा हातभार एक प्रकारे ओबामांना मिळाला आहे. त्यांचं प्रशासन दाखवायची संधी त्यांना मिळाली. त्या काळात एक लक्षात घ्या, प्रचार जेव्हा त्यांनी क्लिंटनकडे सोपवला होता तेव्हा क्लिंटन एक अतिशय सुरेख वाक्य म्हणलेले होते, ते म्हणजे आफ्टर ऑल इट्स अ इकॉनॉमिक्स टू आणि किंबहुना इट्स अ इकॉनॉमिक्स. म्हणजे आपण लक्षात घ्या की या संपूर्ण प्रचाराची सूत्र किंवा प्रचारामागची जी एक प्रेरणा होती किंवा प्रचाराचा जो एक इमोटिव्ह पॉईंट म्हणतो तो काय होता याचं एक सुंदर वर्णन क्लिंटन यांनी केलं होतं. या सगळ्याची आपण चर्चा करणार आहोत, कुठेही जाऊ नका. पाहत राहा झी 24 तास, आपण पाहतात महासत्तेची नवी गणित. झी 24 तास, एक पाऊल पुढे.